नागपुरात वाहनांची चोरी करणाऱ्या आरोपी सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याच्याकडून 12 दुचाकी गाड्या असा एकूण 4,80,000 मुद्देमाल जप्त केलाय. दिनांक 18 मे रोजी डीव्ही पथकाची रात्रपाळी गस्त असताना गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक मदतीने मिळालेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलिसांनी बांधवीमधील चोरी करणारा आरोपी रिषभ उर्फ लालूश्याम असोपा वयवर्ष 28 याला शिताफीने सापळा रचून MP बस स्टँड येथून ताब्यात घेतले. या आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हे केले असल्याचे कबूल केले, तर त्याच्याकडून 4 ॲक्टिवा, 1 पॅशन, 1 शाईन, 6 डिओ अशा एकूण 12 दुचाकी, एकूण 4,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीवर यापूर्वी नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे व इतर असे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कदम हे करीत आहेत. पोलीस स्टेशन सीताबर्डी अंतर्गत वाहन चोरीच्या गुन्ह्याचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळं आमच्या नाईट स्टाफनी नाईट DB पार्टी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की रिषभ उर्फ लालू श्यामसुंदर असोपा हा वाहन चोरीचे गुन्हे करतोय. तर गुप्त माहितीवरून आपण आणि टेक्निकल तांत्रिक मदतीने आपण नमूद आरोपीला ताब्यात घेतलं. नमूद आरोपीकडून आपण पोलीस स्टेशन सीताबर्डी अंतर्गतचे 2 गुन्हे, त्याचबरोबर नागपूर शहरातील जरीपटका, लकडगंज, नंदनवन, कोतवाली तहसील, सोनेगाव, हुडकेश्वर आणि गणेशपेठ अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील एकूण 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहे. नमूद कारवाईमध्ये पोहावा जयपाल राठोड त्याचबरोबर त्यांचं पथक यांनी काम करून हे गुन्हे उघडकीस आणलेले आहे. माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर अमितेश कुमार साहेब, माननीय अश्वती दुर्जे मॅडम, माननीय नवीनचंद्र रेड्डी साहेब, DCP झोन 2 आदरणीय पखाले सर, आदरणीय निलेश पालवे सर आणि आमचे प्रभारी वपोनी अमोल काचोरे साहेब, तसेच DB पथकाचे इन्चार्ज API कदम साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये हा तपास करण्यात आलेला आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकरे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट.